राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या बाबतीत ही मोठी बातमी आहे। ज्या भागामध्ये कमी पाऊस होतो अशा ठिकाणी निवडणुका घ्या असं सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला सांगितलंय आणि या निर्णयानुसार विदर्भ मराठवाड्यात निवडणुका होऊ शकतात। त्याचबरोबर ज्या भागामध्ये जास्त पाऊस होतो अशा ठिकाणी पावसाळ्यानंतर निवडणुका घ्या असंही निवडणूक आयोगाला सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे, तर मुंबई आणि कोकणमध्ये पावसाळ्यानंतर निवडणुका होण्याची शक्यता आहे। तर या संदर्भात बाळासाहेब थोरात सध्या बोलतात, आपण थेट जाऊयात। प्रशासन काम करत असतं, त्याच कालखंडात म्हणजे काम तिथं चाल, पाऊस जास्त नसतो म्हणून काम नसतं असं नाही। खरीपाचं काम संपूर्ण राज्यामध्ये चाललेलं असतं, यंत्रणा सुद्धा कार्यान्वित आम्हाला ठेवा लागतात। अनेक घटना त्या कालखंडामध्ये घडत असतात, कधी अवकाळी ज्याला म्हणतात वादळी पाऊस येत असतात, विजांचे काही प्रश्न येत असतात। हा कालखंडच वेगळा आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीने खूप वेगळा कालखंड हा 3-4 महिन्याचा असतो, त्यामुळं तो निवडणूक आयोग कशा पद्धतीनं निर्णय घेतो याच्यावर सर्व अवलंबून आहे। नाही आता हे बघ, याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या मत विचारात तर घ्यावाच लागतं। आम्ही आज अद्याप एकत्र काय बसून यावर निर्णय चर्चा केलेली नाही। शेवटी निवडणूक आयोगालाच हा निर्णय घ्यायचा आहे। राज्य शासनाशी किंवा यंत्रणेशी ज्या काही गोष्टी विचारतील ती माहिती आम्ही त्यांना देऊ। अद्याप माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, मी, आम्ही किंवा आमचे संबंधित प्रमुख मंडळी आम्ही अद्याप एकत्र काय बसलेलो नाही। विचारविनिमय आमचा चर्चा काही तशी झालेली नाही, त्यामुळे मी सर्वांच्या वतीनं बोलणं योग्य नाही। एकंदर 6 जागांसाठी निवडणूक आहे, आमच्या वाट्याला एक एक जागा तर ती पहिली येतच आहे। 6वी जागासुद्धा महाविकास आघाडी निवडून आणू शकते, पण त्या बाबतीत एकत्र पद्धतीनं चर्चा आम्हाला करावी लागणार आहे। छत्रपती संभाजी महाराज यांनी तर तसं म्हणजे चॅनलवरूनच आमच्या सगळ्यांच्या निदर्शन आलेलं आहे की त्यांची इच्छा आहे, परंतु अद्याप अधिकृत पद्धतीनं काही चर्चा आमची झालेली नाही आणि सर्वांशी चर्चा व्हावं लागेल। मित्रपक्ष सगळे आम्ही एकत्र पद्धतीनं चर्चा ही करावी लागणार आहे। महाराष्ट्राची भौगोलिक स्थिती मांडल्यावर सुप्रीम कोर्टाचं जे काही म्हणणं आहे त्यावर सुप्रीम कोर्टाने आयोगावर सोडल्यासारखं दिसतं आणि त्यामुळे आयोगानेच निर्णय घ्यायचा आहे की कुठल्या निवडणुकापूर्वी आणि कुठल्या नंतर। आणि त्यामुळं आयोगाने जी वेळ मागितली होती सुप्रीम कोर्टाला की आम्ही सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये घेऊ, आता आयोगालाच ठरवायचं आहे कुठे कमी पाऊस पडतो कुठे जास्त पडतो आणि त्या दृष्टीने निवडणुका लावण्याचा। तर सुप्रीम कोर्टाने आयोगावर सोडलेला आहे, त्यामुळे आयोगाने निर्णय घेतला पाहिजे कुठे निवडणुकापूर्वी आणि कुठे नंतर। सुप्रीम कोर्टाची हीच भूमिका आहे की कुठलीही कारणं दाखवत त्या ठिकाणी निवडणुका पुढे ढकलू नका, कारण कोविडच्या काळात अशीच 2-2.5 वर्ष गेली आणि लोकशाहीमध्ये निवडणुकीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, तो लोकशाहीचा गाभा आहे आणि त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाची मानसिकता निवडणुकीच्या दृष्टीने आहेत, त्यामुळे सरकारनं पळ न काढता या सर्व गोष्टीला नीटपणे सामोरं जाण्याची आवश्यकता आहे। आणि याच प्रकरणी कृषी मंत्री दादा भुसे आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंतांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे तीही ऐकूया। जे काही सोशल मीडियावर मी बघितलंय त्याच्यामध्ये असं म्हटलंय की पावसाळा जर नसेल तर निवडणुका घ्याव्यात आणि पावसाळा जिथे असेल तिथे घेऊ नये, परंतु काही सोशल मीडियावर असं आलेलं आहे की ही सगळी जबाबदारी निवडणूक आयोगावर टाकलेली आहे, त्याच्यामुळे नक्की निकालाचा अभ्यास करावा लागेल, निकाल वाचावा लागेल आणि त्याच्यानंतरच बोलणं उचित ठरेल। परंतु जे काही सुप्रीम कोर्टानं निकाल दिलेले आहेत त्याचं पालन महाविकास आघाडीचं सरकार किंवा सरकार करण्यापेक्षा निवडणूक आयोग करेल। माननीय न्यायालयाचे निर्णय जे काही असतात त्याचं अनुपालन करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी असते।
गेल्या अनेक वर्षांची जी काही परंपरा राहिलेली आहे आपण पाहतो की शक्यतो पावसाळ्याच्या दिवसांमध्ये निवडणुका महिने दोन महिने पुढे पाठीमागे असं केलं जात आहे, म्हणजे ही गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे। परंतु आत्ताच्या घडीला आपण हे पण बघायला पाहिजे की आता मराठवाडा विदर्भ जरी आपण बोलत असो तर मागच्या काही वर्षांची आकडेवारी आपण घेऊ शकतो की कधी त्या भागामध्ये पाऊस आलेला आहे आणि त्याप्रमाणे नियोजन करता येईल।